For more videos, subscribe to our channel and press the bell icon. विभाग पहिला, लहान मोठा. मुलांनो, लहान म्हणजे जो आकाराने लहान आहे आणि मोठा म्हणजे ज्याचा आकार मोठा आहे. आता हे पहिलं चित्र पहा. या चित्रामध्ये तुम्हाला दोन घड्याळं दाखवलेली आहेत. यापैकी एक घड्याळ आकाराने लहान आहे तर दुसरे घड्याळ आकाराने मोठे आहे. मग सांगा पाहू, लहान घड्याळ कुठलं आहे? अगदी बरोबर, जे तुम्हाला डाव्या बाजूला दिसतंय की नाही, पहिलं घड्याळ ते आकाराने लहान आहे. आपल्याला या लहान घड्याळाखालील चौकट रंगवायची आहे. तेव्हा ही चौकट आपण कुठल्याही एका रंगाने रंगवूया. त्यानंतरचं चित्र बघा. चित्रामध्ये तुम्हाला एक स्कूल बस दिसतीये आणि एक कार दिसतीये, गाडी दिसतीये चार चाकी. आता आपल्याला मोठ्या गाडीखालील चौकट रंगवायची आहे. मग सांगा बरं, या दोन गाड्यांमधली मोठी गाडी कुठली? अगदी बरोबर, ही जी स्कूल बस दाखवलेली आहे ही मोठी गाडी आहे. म्हणून आपण या मोठ्या गाडीखालील चौकट रंगवणार आहोत. कुठल्या रंगाने रंगवायची? अगदी बरोबर, तुम्हाला जो रंग आवडतो ना त्या रंगाने तुम्ही ही चौकट रंगवा. नंतरचं चित्र बघा. या चित्रामध्ये आपल्याला दोन मातीची भांडी दिसत आहेत. एक जे मोठं भांडं आहे त्याला आपण काय म्हणतो बरं? अगदी बरोबर, तो आहे माठ. आणि दुसरं आहे ते मातीचं मडकं. आता आपल्याला लहान भांड्याखालील चौकट रंगवायची आहे. या दोन्हीपैकी लहान भांडं कुठलं आहे? अगदी बरोबर, जे काळ्या रंगाचं छोटं मडकं दिसतंय की नाही, ते लहान आहे. म्हणून आपण या लहान मडक्याखालील चौकट रंगवणार आहोत. पुढचं चित्र बघा. या चित्रामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीचं खेळणं दिसतंय. कुठलं बरं? अगदी बरोबर, तुम्हा सगळ्या मुलांना चेंडू अतिशय आवडतो. या चित्रामध्ये आपल्याला दोन चेंडू दिसत आहेत. त्यापैकी एक चेंडू लहान आहे, एक चेंडू मोठा आहे. आपल्याला मोठ्या चेंडूखालील चौकट रंगवायची आहे. मग सांगा बरं, मोठा चेंडू कुठला आहे? अगदी बरोबर, जो काळ्या पांढऱ्या रंगाने आपल्याला दाखवला आहे की नाही, तो आहे मोठा चेंडू. मग या मोठ्या चेंडूखालील चौकट आपल्याला रंगवायची आहे.